खासगी बस चालकांनी अतिरिक्त भाडे आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेले आहेत. सर, काय नेमके आदेश आहेत आणि कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून एसटीमध्ये काय केलं जाते? कोरोनाचं संकट टाळण्यासाठी आम्ही सक्त सूचना दिलेल्या आहेत. लांब पल्ल्यांच्या सगळ्या गाड्यात ग्राहकांना सॅनिटायझर, आणखीन बसचे ड्रायव्हर, आणखीन जे कंडक्टर्स आहेत यांना मास्क देण्याची कालच आदेश दिलेले आहेत. ते ताबडतोब त्याची सुरुवात देखील झालेली आहे. आणि ज्या ठिकाणी जास्त फुटफॉल आहे, म्हणजे जिथे जास्त गर्दी होण्याची जी ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी आम्ही सगळ्या पाण्याच्या लाईन्स चांगल्या करून तिकडे ताबडतोब साबण वगैरे ठेवून ग्राहकांना हात धुता येतील अशी व्यवस्था करायचे आदेश दिलेले आहेत. ज्या ठिकाणी शक्य त्या ठिकाणी ग्राहकांना देखील सॅनिटायझर देण्याची कालपासून सक्त आदेश दिलेले आहेत. खासगी बस चालक अतिरिक्त भाडे आकारत असतील तर त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले? नाही, कालची माहिती अशी आहे की काल काही ठिकाणाहून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची संख्या बरीच मोठी होती आणि अशा ठिकाणी खासगी चालकांकडनं 4-4 पट भाडं आकारलं जात आहे अशा तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. आणि म्हणून या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मी त्या त्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की अशा प्रकारे जर ग्राहकांची कोण लुटमार करत असेल तर त्यांच्यावरती कडक कारवाई करा. जर अशा प्रकारे काही भाडे आकारत असेल तर काही नियम त्या संदर्भात? जरूर, त्याचे नियम ऑलरेडी तयार आहेत. नियमाची अंमलबजावणी करण्यास जर कोण कुचराई करत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल. हे होते अनिल परब, व्हिडिओ जर्नलिस्ट समीश भारद्वाज, कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.